नमस्कार अंजनीज फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे आवळ्याचा मोरावळा आणि तोही गुळातला. उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी आवळ्याचे सेवन दररोज करावे. केस आणि त्वचेसाठी आवळा खूपच उपयुक्त आहे. आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपल्या शरीराची व्हिटॅमिन सी आणि रक्ताची कमतरताही भरून निघते, आपले डायजेशनही सुधारते. अशा प्रकारे बऱ्याचशा गुणांनी युक्त असा बहुगुणी आवळ्याचा आपण आज मोरावळा कसा करायचा ते पाहूया. इथे मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे घेताना अगदी चांगले बघून घ्यायचे, कडक असले पाहिजेत ते आणि कमीत कमी जेवढे डाग असतील तेवढं चांगलं. आणि अगदी चांगले स्वच्छ बघून घ्यायचे आवळे. आणि हे आपल्याला आता त्यांना देठ असतात ते काढून घ्यायचे आहेत. हे मध्ये जे देठ असतं ते सुरीने काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे बघा असं देठ निघून येतं, ते काढून टाकायचं आहे. आणि जर कुठे आवळ्याला डाग असतील तर तेही कट करून टाकायचं आहे. हे आवळ्याला नाही आहेत डाग, हे बघा अशा प्रकारे काही डाग असेल तर तो थोडा कट करून टाकायचा भाग. हे देठ किंवा डाग तसेच जर राहिले तर आपला मोरावळा खराब होऊ शकतो, म्हणून हे असे आवळे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि हे करण्यापूर्वी आवळे स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे आपल्याला देठं वगैरे काढून घ्यायचे आहेत. आणि आता ह्या आवळ्यांना आपल्याला टोचे पाडून घ्यायचे आहेत. हा अशा प्रकारचा काटा घेऊन ह्यांना आपल्याला टोचे किंवा होल पाडून घ्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे हात सांभाळून हे काम करायचं, हाताला लागू शकतं. शक्यतो हा आवळा असा खाली ठेवूनच हे टोचे पाडायचे, म्हणजे सोपं पडतं. आणि हे टोचे पाडताना हा पूर्ण आवळा कवर झाला पाहिजे, कुठेही जागा सुटली नाही पाहिजे. संपूर्ण आवळ्याला असे टोचे पाडून घ्यायचे आहेत. अगदी हा काटा आतपर्यंत जाईल अशा प्रकारे करायचं आहे. हे टोचे अशासाठी पाडायचे आहेत की जो नंतर आपण पाक करणार आहोत गुळाचा तो ह्यात आतपर्यंत मुरला पाहिजे, तरच तो मोरावळा छान बनतो. जर होल असे पाडले नाहीत तर वरच्यावरतीच पाक मुरला जाईल, आतपर्यंत मुरणार नाही, तो मोरावळा चांगला नाही लागणार. आणि असे टोचे पाडल्यामुळे आणि पाक आतमध्ये गेल्यामुळे आवळे हे अगदी सॉफ्टही होतील, चांगले रसरशीत असे बनतील, म्हणून हे टोचे पाडणे महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे पूर्ण आवळ्याला आपल्याला होल करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे हा पूर्ण आवळा मी होल करून घेतलेला आहे. हे असेच मी सर्व आवळे टोचे पाडून आधीच तयार ठेवलेले आहेत. याचे देठ काढलेले आहेत, कुठे काही डाग असतील तर ते स्वच्छ केलेले आहेत आणि त्यांना टोचे पाडून घेतलेले आहेत. असे सर्व आवळे आपण रेडी करून आधी घ्यायचे आहेत. तर हे बाकीचेही 2-3 राहिले आहेत ते मी टोचे पाडून घेते. आता हे आवळे आपले सर्व टोचे पाडून तयार आहेत. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. आवळे वाफवून घेण्यासाठी मी इथे आधीच एका पातेल्यात पाणी ठेवलं होतं तापायला. अर्ध पातेल्याहून कमी पाणी मी घेतलेलं आहे तापवण्यासाठी. ते आता त्याला पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस थोडा आपण मीडियम करूया आणि एक चाळणी ठेवायची आहे. त्यात आपल्याला हे आवळे ठेवायचे आहेत वाफवण्यासाठी. हे अशा प्रकारे आता मी सर्व आवळे चाळणीत रचले आहेत. आता हे आपल्याला 10-15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. आता 10 मिनटानंतर आपण पाहूया तर आवळे चांगले शिजलेले आहेत. 10 मिनटातच व्यवस्थित शिजलेले आहेत, खूप वेळ नाही लागलेला आहे शिजायला. पहा तुम्ही बघू शकता अगदी चांगले मऊ शिजलेले आहेत आवळे. कारण 1/2 किलोच होते त्यामुळे 10 मिनटात पुरेशी झाली 10 मिनटं शिजण्यासाठी. जर 1/2 किलोपेक्षा जास्ती असतील तर 12-15 मिनटं लागतील शिजण्याला. आता हे आपण आवळे काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. इथे मी आता पाक करण्यासाठी
हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो आवळे आहेत म्हणून तेवढाच गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ मी किसून घेतलेला आहे. आता ह्याचा आपल्याला पाक करायचा आहे. इथे आता मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, गॅस चालू नाही केलेला आहे अगदी. तर ह्या भांड्यात आपण गूळ काढून घेऊयात सर्व आणि आता गॅस चालू करूया. गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि हा गूळ सतत हलवत राहून विरघळवून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला स्लो गॅसवरतीच करत राहायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटातच गूळ विरघळायला लागलेला आहे. आपल्याला हा पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे पण सतत ढवळत राहायचं म्हणजे गूळ खाली भांड्याला चिकटणार नाही. आणि गूळ समजा खूपच कोरडा असेल आणि भांड्याला चिकटत असेल तर तुम्ही अगदी 1-2 चमचे पाणी घालू शकता पाक करताना, नाहीतर नाही घातलं पाणी तरी चालेल. हा मी देशी काळा गूळ घेतलेला आहे त्यामुळे ह्याचा कलर काळसर ब्राऊन असा दिसतोय. तर तुम्ही साधा गूळही घेऊ शकता. आणि हा ही सगळी प्रोसेस आपल्याला किंवा म्हणजे हा मोरळा जो बनवायचा आहे तो आपल्याला स्टीलच्या भांड्यातच करायचा आहे. ॲल्युमिनियमचं भांडं नाही चालत, ह्याला स्टीलच्या भांड्यातच हे नेहमी करावं. आता गूळ वितळत असतानाच आपल्याला ह्याच्यात थोडे मसाले घालायचे आहे. मसाले म्हणजे फ्लेवरसाठी आपल्याला थोडे दालचिनीचे तुकडे, इथे मी 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 5-6 लवंग आहेत आणि 5-6 वेलची घेतलेली आहे. ही वेलची आपल्याला अख्खीच घालायची आहे. अख्खी वेलची घालताना म्हणजे ही फक्त थोडी ओशी ओपन करायची आणि घालायचं, नाही तर वेलची पावडरही तुम्ही घालू शकता. ही थोडी अशी ओपन करायची, उघडायची आणि घालायची. अशा प्रकारे ही वेलची मी अशी थोडी उघडून साल त्याची घालते आहे. लवंग घालूया आणि हे थोडे दालचिनीचे तुकडे. हे सर्व आपण फ्लेवरसाठी घालतो आहे त्यामुळे छान फ्लेवर येतो मुरमड्याला, चवही छान लागते. आता आपल्याला ह्या पाकात आवळे घालायचे आहेत. हे आवळे आपण अख्खेच ठेवलेले आहेत, कट नाही केलेले आहेत किंवा ह्याचे पाकळ्या सोडवलेल्या नाही आहेत आणि म्हणूनच त्यासाठी आपण आधी आवळे टोचून घेतले होते म्हणजे त्यात पाक आतपर्यंत मुरण्यासाठी. जर तुम्हाला असे अख्खे ठेवायचे नसतील तर टोचे न मारता आवळ्यांना तुम्ही उघडून घेऊ शकता, वाफ काढून घ्यायची आणि मग त्याचे ते कट करून घ्यायचे किंवा त्याच्या पाकळ्या सोडवून घ्यायच्या आणि मग ते पाकात घालायचे फोडी करून, तरीसुद्धा चालू शकतं. मग तेव्हा टोचे मारण्याची गरज नाही कारण पाकळ्या सोडवलेल्या असल्यामुळे पाक मुरू शकतो पाकळ्यांमध्ये चांगला. पण हे आपल्याला अख्खेच ठेवायचे होते म्हणून आपण टोचे मारून घेतले पाक आतमध्ये मुरण्यासाठी. आता हे आपल्याला 5-7 मिनिटं तरी अजून उकळत ठेवायचं आहे म्हणजे आवळे अजून शिजण्यासाठी आणि पाक आतमध्ये मुरण्यासाठी. ते थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवूयात आणि आवळे शिजून देऊयात. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. पाकाला छान उकळी आलेली आहे, बघा तुम्ही. आता कलरही चेंज होत आहे पाकाचा पण आणि आवळ्यांचा पण, चांगले शिजता आहेत. तर अजून 5-1 मिनिटं आपण हे असंच शिजत ठेवायचं आहे म्हणजे थोडा पाक आपला घट्ट झाला पाहिजे. या आवळ्याच्या रसामुळे पुन्हा हा पाक थोडा पातळ झालेला आहे तर तो आणखीन थोडा घट्ट व्हायला 5 मिनिटं लागतील. थोडा घट्टसर झाला की मग आपण गॅस बंद करायचा. आता इथे मी या पाकात थोडं मीठ घालते. हे माझ्याकडे रॉक सॉल्ट किंवा सैंधव मीठ असतं ते आहे. तर साधं मीठ ही तुम्ही घालू शकता किंवा काळं मीठ जे मिळतं तेही आपण वापरू शकतो. इथे मी 1/2 टीस्पून सैंधव मीठ घालते आहे. नाही घातलं तरी चालू शकतं पण मिठामुळे आणखीन टेस्ट वाढते मोरावळ्याची म्हणून मीठ घालावं थोडंसं. हे असंच जर आपण थोडा वेळ ढवळत राहूया, हे 5-1 मिनिटं अजून ठेवूया शिजत. आता आणखीन 5-7 मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण काढून पाहूयात. आता पाकही घट्टसर होत आलेला आहे, खूपही घट्ट नाही करायचा कारण तो आणखीन नंतर मग आणखीन घट्टसर होत जातोच, म्हणून इतपत ठीक आहे. कलरही छान छान अगदी चेंज झालेला आहे, अगदी गोल्डन अगदी मधासारखा कलर आलेला आहे पाकाला आणि आवळेही चांगले मुरलेले आहेत. आणखीन 1-2 मिनिटात आपण गॅस बंद करूया.
आवळ्याचे तर फायदे सर्वांना माहितीच आहेत. आवळा हा खूपच अगदी गुणकारी आहे आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी. व्हिटॅमिन सीने खूप अगदी भरपूर असतो, त्याच्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते शरीराची. केसांसाठीही खूप गुणकारी आहेच, केसांसाठी तसेच त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे आवळा. त्यामुळे आवळा रोज आपल्या आहारात असेल तर आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेच. या हिवाळ्यात तुम्ही हा मोरावळा करून रोज एक आवळा खात जा ह्यातला, त्याचे खूप फायदे होतील शरीरासाठी. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त असा हा मोरावळा आहे. खूप अगदी चवदारही होतो आणि हा मोरावळा अगदी वर्षभर चांगला टिकतो. आता आपण गॅस बंद करूया आणि हा आपला मोरावळा रेडी आहे. हा आपल्याला आता पूर्णपणे थंड करूनच नंतर काचेच्या बरणीमध्ये एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. असाचही डायरेक्ट तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता, किंवा त्यापेक्षा जर 2 दिवस तुम्ही तसंच बरणीत मुरत ठेवलात आणि त्याच्यानंतर खायला सुरुवात केलीत तर आणखीन तो छान टेस्टी अगदी चवदार लागेल. अशा प्रकारे आता हा आपला मोरावळा रेडी आहे, तर आपण थंड करत ठेवूया आणि त्यानंतर आपण काचेच्या बरणीत भरायचा आहे. कोणालाही जमेल असा हा मोरावळा नक्की करून पहा आणि रोज याचे सेवन करून सुदृढ आणि निरोगी राहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.